हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. पण ज्या दिवशी आकांक्षानं तिची हद्द पार केली तेव्हा आम्ही तिला सांगू की हे घर आमचं आहे आणि इथं आमचं राज्य चालतं. मी तुम्हाला जाण्यासाठी नाही सांगितलंय, तो तुमचा स्वतःचा निर्णय आहे. हो हा माझा निर्णय आहे. आता काय झालं घरी? पूजा, आई घर सोडून आश्रमात जात आहेत. आकांक्षा, मी तुला उद्या सोडायला नाही येऊ शकत. काही हरकत नाही विराज, मुली घरात असल्या की घर कसं भरलेलं वाटत. गंगाने घर इतकं छान सांभाळलंय ना की माझा तर विश्वासच बसत नाहीये. मी पूजाला सगळं सांगितलंय आणि तिने मला वचन दिलंय की ती आईंना थांबवायला नक्की येणार. हे देवा, आता फक्त तुझाच आसरा आहे. कसंही करून आईंना जाण्यापासून थांबव, कसंही करून थांबव. अपूर्व अपूर्व, आज आई जात आहेत. थोड्या वेळाने सुमित्रा काकू येतील आणि त्यानंतर आई आश्रम मध्ये निघून जातील. एकच गोष्ट तू पुन्हा पुन्हा मला का सांगतेस? अपूर्व, मी तुम्हाला ही गोष्ट पुन्हा पुन्हा यासाठी सांगते की तुम्ही मला नवीन उत्तर द्याल आणि तुम्ही मला सांगाल की तृष्णा हा आपण आईला जाण्यापासून थांबवूया. तृष्णा, एकच वाक्य पुन्हा पुन्हा नको बोलूस. तृष्णा, मला नाही त्यांना काही सांगायचंय आणि नाही त्यांचं काही ऐकायचंय. असं होऊ शकतं की आईंना जाताना पाहून अपूर्वचं मन बदलेल आणि ते आईंना थांबवतील. नाहीतर असंही होऊ शकतं की पूजा आईंना आणि अपूर्व दोघांनाही थांबवेल. मला अपूर्वला ऑफिसला जाण्यापासून थांबवलं पाहिजे. मी ऑफिसला चाललोय, मला उशीर होतो. अपूर्व अपूर्व, जर तुम्हाला आईंना थांबवायचं नसेल तर नका थांबव. पण जोपर्यंत आई इथे आहेत तोपर्यंत प्लीज तुम्ही घरातच थांबा. का? अपूर्व, मला माहिती की तुम्ही आईंवर नाराज आहात. तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं नाहीये, नका बोलू. पण माझ्यासाठी तुम्ही आईंना सोडायला हॉल पर्यंत नाही येऊ शकत. प्लीज अपूर्व. ठीक आहे, तृष्णा तूच सांगतेस तर मी आईला हॉल पर्यंत सोडायला थांबतो. पण हे नको समजून घेऊस की त्यांना जाताना बघेन आणि मी त्यांना थांबवू शकेन. नाही दर्शन, असं काहीच नाही होणार. कल्याणी आलीस सुमित्रा? तू बस, मी बॅग घेऊन येते. थँक्यू.
अपूर्वचे बाबा, मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता, ज्या मुलाच्या संगोपनासाठी मी माझं अख्खं आयुष्य पणाला लावेन तो माझा इतका तिरस्कार करेल, माझ्या संस्कारावर प्रश्न निर्माण करेल. आज मी इतकी लाचार आहे, मी त्याला माझी एक गोष्ट देखील सांगू शकत नाही. तुम्हीच सांगा, मी केलेली चूक इतकी मोठी आहे का की मला एक संधीही मिळू शकत नाही? मला माहिती आहे अपूर्वचे बाबा, तुम्ही काय म्हणाल? तुम्ही हेच म्हणाल, नाही कल्याणी, तुझी काही चूक नाहीये. पण अपूर्वचे बाबा, मला मान्य आहे की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, पण त्यावेळी मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. माझ्या झालेल्या चुकीचा पश्चाताप करण्यासाठी मी हे घर सोडून चालले आहे. पण तुम्ही हा नका विचार करू की मी अपूर्ववर नाराज आहे. माझे आशीर्वाद कायमच त्याच्या पाठीशी असतील. तुम्ही पण मला एक वचन द्या, तुम्ही माझ्यापासून कधीच लांब जाणार नाही, तुम्ही कायमचे माझ्या जवळच राहाल. सुखी राहा. इतक्या वर्षानंतर बघते आहे तुला, खूप मोठा झालास अपूर्व. काकू, आई कुठे दिसत नाहीत? ती तिची बॅग घ्यायला आतमध्ये गेलीये. बाळा, ही तुमच्या घरची गोष्ट आहे, मला यामध्ये नाही बोललं पाहिजे. पण कल्याणी माझी मैत्रीण नाही तर बहीण आहे. 4 वर्षांच्या असल्यापासून आम्ही दोघी एकत्र आहोत. लग्नानंतर आम्हाला एकमेकींची विचारपूस करायला वेळच नाही मिळाला, पण आमची मनं आजही एकमेकांच्या जवळ आहेत. म्हणून मी तुला एक गोष्ट विचारू इच्छिते, जर तुझी परवानगी असेल तर. अरे, तुम्ही असं का विचारताय? विचारा ना, काय विचारायचे ते. बाळा, तू कल्याणी बरोबर असं का वागतो आहेस? तू तिला जाण्यापासून थांबवत का नाहीयेस? हा, सुकन्या आमच्या कन्या, तू तिला जाण्यापासून थांबवत का नाहीयेस? हा, कारण तुम्हाला माहिती नाही काकू, त्यांनी माझ्यासोबत काय केलंय. म्हणूनच मला सगळं माहितीय. कल्याणीने मला सगळं सांगितलंय. दादा. पूजा, आई कुठे? तू इथे काय करतेस? हो दादा, ते आईच्या जाण्याचं समजलं तर मला राहवलं नाही. दादा, आई कुठे? आतल्या खोलीत आहे. तू पूजा आहेस ना? सुमित्रा काकी, खूप मोठे झाला तुम्ही दोघे आणि आपापल्या आयुष्यात भरपूर खुश आहात.
पण कदाचित तुम्ही तुमच्या आईबद्दल कधी काही विचारच नाही केला. तुम्हाला हे कधीच समजून घ्यावंसं नाही वाटलं की तुमच्या आईने हे असं का केलं? एखाद्या मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर करून तरी बघा, मग समजेल तुम्हाला. अपूर्व, कल्याणीने तुम्हाला भुवनेश भाऊजींशी कधीच वेगळं नाही केलं. खरं तर वेगळे तर तुम्हीच झालात. आठव, लहानपणी कल्याणी तुमच्या सगळ्या इच्छा सगळे हट्ट पुरवत होती. तेव्हा तुम्हाला माहीत होतं हे सगळं तुमची आईच करू शकते, तुमचे वडील नाही. मला एक सांग, लहानपणी तू तुझी कोणती इच्छा कधी तू तुझ्या वडिलांसमोर बोललास? आणि कधी कल्याणीने तुला सांगितलं होतं की तू त्यांच्याशी बोलू नकोस? अपूर्व, तुझे वडील हे एक खूपच इमानदार माणूस होते, पण कल्याणीने त्यांना कधीच बेईमानी करायला नाही सांगितली. तिची फक्त इतकीच इच्छा होती तिच्या मुलांचं पालन पोषण खूप चांगल्या रीतीने व्हावं. तुमचे वडील जमान्याबरोबर पावलांवर पाऊल टाकत चालले. तुमच्या वडिलांचा पगार खूप कमी होता. कल्याणीला वाटत होत की तुमच्या वडिलांनी व्यवसाय करावा, कारण त्यांचं डोकं व्यवसायात खूप चांगलं होतं. पण तुमच्या वडिलांनी कल्याणीच्या बोलण्याकडे कधीच लक्ष नाही दिलं, म्हणून कल्याणीच्या मनात तुमच्या वडिलांबद्दल राग भरला. कल्याणीच्या रागाला तू तुझ्या वडिलांवरचा द्वेष समजायला लागलास. पण तो राग एका आईचा होता. तुमच्या आईची इच्छा होती तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी सगळं काही करावं जे बाकीच्यांचे वडील आपल्या मुलांसाठी करतात. अपूर्व, तुला माहित आहे तुझ्या शिक्षणाकरिता तुझ्या आईकडे काहीच नाही उरलं, तेव्हा तिने स्वतःचे सगळे दागिने विकले. सुकन्या, आमच्या कन्या. तुझ्या शिक्षणाकरिता तुझ्या आईकडे काहीच नाही उरलं, तेव्हा तिने स्वतःचे सगळे दागिने विकले. पण तुझ MBA तिने पूर्ण केलं, तिने हाही विचार नाही केला की हे दागिने तिची शेवटची ठेव आहे. तिला वाटलं तिचे दागिने गेले म्हणून काय झालं, तिचा खरा दागिना तिचा मुलगा तरी तिच्या जवळ आहे. सोन्याचे दागिने काय ती केव्हाही बनवेल. कल्याणीने तुमच्या दोघांच्या पालन पोषणाकरता आणि खास करून अपूर्व तुझ्यासाठी तिने स्वतःच सगळं काही पणाला लावलं. इतकं लावलं की आपल्या मुलांपुढे तिने तिच्या नवऱ्यालाही महत्व नाही दिलं.
तिने कधी स्वतःच्या आवडीनिवडीचा विचारही नाही केला. आणि तू तिच्या बरोबर काय केलंस अपूर्व, काय केलंस तू? आपल्या आईच्या त्यागाच्या खरेपणाला अर्धवट समजून तू तिचा द्वेष करायला लागलास. एवढंच नाही, तिच्याशी बोलायचंही बंद झालास. का अपूर्व, का असं का केलंस बाळा? अपूर्व, काकू अगदी बरोबर बोलताय. आज जर आपण दोघे एकत्र आहोत तर ते फक्त आईंमुळे. आईंना जेव्हा समजलं की बिंदिया तुमच्या आणि आईंच्या भांडणाचा फायदा घेते, तुम्हाला भडकवते, तेव्हा आईंनी मला तुमच्या जवळ आणण्यासाठी माझ्याशी भांडण केलं. माझ्याशी वाद घातला म्हणजे तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की मी आईंपासून लांब गेली आणि या गोष्टीमुळे बिंदिया वैतागून जाईल. आणि शेवटी झालंही तेच, बिंदिया या गोष्टीमुळे कंटाळून गेली आणि म्हणूनच त्या दिवशी तिने हे मान्य केलं की तिने जेही काही केलं ते फक्त तुम्हाला मिळवण्यासाठी. मग तू ही गोष्ट मला आधी का नाही सांगितलीस? कसं सांगणार अपूर्व, तुम्ही आईंबद्दल काही ऐकायला तयारच नव्हता. आणि तुम्हाला माहिती आहे, आईनी सगळे दागिने मला दिले आणि म्हणाले कि माझ्या मुलाने स्वतःच्या कमाईने, मेहनतीच्या कमाईने मला दिले. आजपर्यंत आईंनी ते दागिने स्वतः जवळ ठेवले कारण त्यांना वाटत होत की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता. आजपर्यंत आईंनी ते दागिने स्वतः जवळ ठेवले कारण त्यांना वाटत होत की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता. पण आज त्या इथून जाताना सगळे दागिने माझ्याकडे सुपूर्त करून जात आहेत. हा पूर्व, आई या घरातून काहीच घेऊन नाही जाते, काहीच नाही. अपूर्व, असं असू शकतं कल्याणीची पद्धत चुकीची होती, पण तिचे विचार चुकीचे नव्हते. म्हणून भुवनेश भाऊजींनी तिला माफ केलं होतं. ज्या वयात आईला मुलांची सगळ्यात जास्त गरज असते, तू तिला एकटं सोडणार? का कल्याणी इतकी वाईट आहे का रे? का तुझ्या मनात आपल्या आईसाठी थोडस पण प्रेम नाहीये? का आयुष्याच्या शेवटच्या वळणावर तू तिला दुसऱ्यांच्या भरोशावर ठेवणार आहेस? बोल ना, बोल ना अपूर्व. आई, आई थांबा, नका जाऊ ना, प्लीज प्लीज आई थांबा. नाही तृष्णा, आता तुला माझी नाही तुझ्या नवऱ्याची गरज आहे. आणि मी वचन देते, तुला जेव्हाही माझी गरज लागेल तेव्हा मी नक्कीच तुझ्या जवळ येईन. आई, आई तू कुठे नको जाऊस, तू माझ्या सोबत ये माझ्या घरी. नाही पूजा, मुलीच्या सासरी जाऊन मी तिची मान नाही खाली घालणार.
आणि मला नाही वाटत कि माझ्या घरातल्या गोष्टींबद्दल सगळ्यांना कळावं, त्यामुळे सगळे माझ्या मुलाला दोषी ठरवतील. तू तुझ्या सासरच्या लोकांची काळजी घे, त्यांना सुखी ठेव. सौभाग्यवती रा, आनंदी रा. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुगन्या 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 आमच्या कन्या.